स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा। महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात तरुणाची आत्महत्या। एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून तरुण थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे। शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर अतुल पाटील या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेने सांगली शहरामध्ये खळबळ उडाली आहे। विषप्राशन करून थेट सांगली शहर पोलीस ठाण्यातच एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अतुल गर्जे पाटील असे या तरुणाचे नाव असून अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफ सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता। तर एक महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। मात्र शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। दरम्यान आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये सावकार महिलेच्या नावाचा उल्लेख असून वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिठ्ठीत नमूद केल्याचं पोलिसांच्याकडून सांगण्यात आले असून याबाबत अधिक तपास सांगली पोलीस करत आहेत। मेटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फळावरचा नाचा आहे। सदाभाऊ खोत अमोल मेटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फळावरचा एक नाचा आहे। त्याचे फार मानावर घेणे प्रश्नच नाही। तोडाफोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे। अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे, जातीयवाद करायचा आणि पवारसाहेब आपले तारणहार आहेत हे समाजाला समजवण्याचं काम राष्ट्रवादीमधील नेते करतात, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। भाजपच्या गवर्णीने दुसऱ्याला नाचा म्हणणे शोभत नाही, वृद्ध आजोबांचा व्हिडिओ व्हायरल। सदाभाऊ म्हणजे भाजपची गवळण, वृद्ध आजोबांचा व्हिडिओ व्हायरल। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सदाभाऊ खोत यांच्यावर एका वृद्धाने केलेल्या टीकेचा व्हिडिओ सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। मिटकरी यांच्या नाचा म्हणून केलेल्या उल्लेखावरून एका वृद्धाने सदाभाऊंना थेट भाजपच्या गवळणीची उपाधी दिली आहे। भाजपच्या गवळणीने दुसऱ्याला नाचा म्हणणे शोभत नाही असं म्हणत सायकलवर वृद्ध स्वार झालेला आहे। हा व्हायरल झालेला व्हिडिओ वाळवा तालुक्यातला असल्याचा समजतं। या व्हिडिओची चर्चा सर्वत्र सुरू आहे। सांगलीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट। सांगलीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला। हिराबाग कॉर्नरजवळ राहणारे शिवराज माळी आपली ज्युपिटर ही मोपेट घेऊन विश्रामबागकडे येत असताना ही दुर्घटना घडली। अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र दुचाकी जळून खाक झाली, यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली। बाला रफिक शेखने मारले विट्याचे कुस्ती मैदान, अवघ्या एका मिनिटात इराणच्या मल्लास केलं चितपट। विटा येथील ग्रामदैवत श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त विटा येथील झालेल्या कुस्ती आखाड्यात बाला रफिक शेखने कुस्ती मैदान मारले। पुणे येथील हनुमान आखाड्याचा मल्ल महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक मल्ल विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले। त्याला पहिल्या क्रमांकाचा 1,51,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले।